केंद्र सरकारनं दिलेल्या आर्थिक आरक्षणाच्या वैधतेवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये आज निर्णय होणार आहे सरन्यायाधीश उदय ललित यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ या संदर्भातला निकाल देणार आहे एकशे तीनव्या घटनादुरुस्ती करून केंद्र सरकारनं दिलेलं हे आरक्षण वैध आहे की नाही याचा फैसला सुप्रीम कोर्ट करणार असल्यानं या निर्णयाला या ऐतिहासिक महत्व आहे विशेष म्हणजे हा निर्णय देताना वेगवेगळी निकालपत्र दिली जाणार असल्यानं निकालाची उत्सुकता अर्थातच आणखी वाढली आहे प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रशांत हा निर्णय इतका महत्वाचा नेमका का ठरतोय प्रज्ञा जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी जवळपास चार ते पाच महिन्याआधी मोदी सरकारनं हा निर्णय घेतलेला होता आणि दहा टक्के आर्थिक आरक्षण ज्यांना आजवर आरक्षण मिळालेलं नाही आहे त्या वर्गातल्या घटकांसाठी लागू केलेलं होतं साडेतीन वर्षानंतर जवळपास आता सुप्रीम कोर्टामध्ये या निर्णयाचा अंतिम निकाल जो आहे तो जवळ आलेला आहे आज साडे दहा वाजता देशाचे सरन्यायाधीश उदय लळित यांच्या कारकिर्दीतला शेवटचा दिवस आहे आणि त्या शेवटच्या दिवशी या संदर्भातला एक अतिशय महत्त्वाचा निकाल दिला जाणार आहे पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं जे Uh, सप्टेंबर महिन्यामध्ये सलगपणे या सगळ्या प्रकरणाची सुनावणी करत होतं आणि या सुनावणीनंतर uh, हा निकाल जो तो आहे तो सत्तावीस सप्टेंबरला राखून ठेवण्यात आलेला होता मुळामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की आर्थिक निकषावरती आरक्षण देशामध्ये दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळं आर्थिक निकषावरती आरक्षण देणं योग्य आहे की नाही भारतीय घटना त्याला परवानगी देते की नाही याचा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाला करायचा आहे आणि त्या अनुषंगानं हा निकाल जो आहे तो महत्त्वाचा आहे पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं पण सुप्रीम कोर्टाचे जी कामकाज लिस्ट वेग आहे त्याच्यानुसार चार वेगवेगळे निकाल आपल्याला दिसत आहेत दोन न्यायमूर्तींचं म्हणजे ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती उदय ललित आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आहेत त्यांचं निकालाबाबत एकमत दिसते कारण त्यांचा निकाल जो आहे तो एक आहे पण बाकीचे जे तीन न्यायमूर्ती आहेत त्यांचे निकाल स्वतंत्र आहेत त्यामुळं याचा नेमका अर्थ काय कधी कधी असं पण होतं की एकाच बाजूचे निकाल असले तरी वेगळ्या मुद्द्यांवर सहमती असेल वेगळे मुद्दे ठसवण्यासाठी सुद्धा निकाल वेगळे असू शकतात त्यामुळं जरी आत्ताच निष्कर्ष काढणं योग्य नसलं तरी हे चार निकाल असल्यामुळं संदर्भातली उत्सुकता जी आहे ती खूप वाढलेली आहे आरक्षण हा आपल्याकडं खूप संवेदनशील विषय आहे त्या सुद्धा या निकालाचा खूप परिणाम होईल कारण पन्नास टक्क्यांच्या पुढे अपवादात्मक स्थितीमध्ये आरक्षण जाऊ शकतं की नाही याचासुद्धा निर्णय जो आहे तो या निकालामध्ये दडलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या इतर आरक्षणांच्या प्रश्नावरतीसुद्धा हा निकाल प्रभाव टाकणारा असेल प्रशांत या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट